देवेंद्र मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आहे. मात्र तोडगा निघाल्याशिवाय हे आंदोलन मागे न घेण्याची भूमिका आता मराठा आंदोलकांनी घेतलेली आहे. सध्याच्या काय अपडेट्स आहेत देवेंद्र? शैलजा, अजित पवार यांच्यासोबतची बैठक काही वेळापूर्वी संपलेली आहे आणि मराठा आंदोलक आझाद मैदानमध्ये पोहोचलेले आहेत. आपण थेट त्यांच्याशीच बातचीत करतोय. अजित पवार यांच्यासोबत आपली बैठक संपलेली आहे, आपण काय निर्णय घेतलेला आहे काय सांगाल? आता एकाच शब्दात बोलायचं झालं ना तर असं आहे की उद्धवा अजब तुझे सरकार, हे अजब सरकार आहे. हे तीन अक्षर आपल्या मराठीमध्ये म्हण आहे की तीन तिघाड काम बिघाड, हे काम बिघाड सरकार आहे. आणि या सरकारला मराठा समाजाला आतापर्यंत त्यांनी गृहीत धरलं आणि आता या स्टेजला आज 35वा दिवस आहे. आमचे समाजातले तरुण आज हॉस्पिटलाइज झालेत तरी यांचा एकही अधिकारी किंवा यांचा एकही मंत्री या ठिकाणी येऊ शकत नाही ही शोकांतिका आहे. यांनी आम्हाला गृहीत धरलं, त्यांनी विसरलेत की आम्ही 58 मोर्चे काढल्यानंतर एक असा मोर्चा काढला की त्याने अख्ख्या महाराष्ट्राची वेगळी पण दखल दिली किंवा मराठ्यांची ताकद दाखवली आणि आज आम्ही ती ताकद दाखवणार आहोत एवढंच एका या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो. तुम्ही काय सांगाल, कारण 35 दिवसापासून हे सगळं आंदोलन चालू आहे, आता बैठक देखील संपलेली आहे, त्यामुळे हे आंदोलन पुढे सुरूच राहणार का? आतापर्यंत मराठा समाजाला ज्या काही गोष्टी मिळाल्या तर नाहीच, त्या काही सहजासहजी मिळालेली नाहीये. प्रत्येक ठिकाणी आंदोलन करायचे, अरे कितीक आंदोलन करायचे मराठा समाजाने. गेल्या वेळेस तुमच्या माहितीचं एक गोष्ट सांगू इच्छितो मी, आताच आमच्या समन्वयकांनी सांगितलं हे तीन चाकाचं सरकार आहे. 6 महिने झाले यांना सत्तेमध्ये येऊन, यांनी अजिबात एकीकडे समितीची स्थापना केली, यांनी त्या समितीचा अध्यक्ष अशोक चव्हाणांचा तर अजिबात भरोसा नाही, कारण यांच्या 2 दिवसाअगोदर त्यांची मीटिंग झाली या मुलांची. त्या मीटिंगच्या माध्यमातून अशोक चव्हाणांनी मार्ग काढायला पाहिजे होता. आज 35वा दिवस आज या महाराष्ट्रानं महाराष्ट्रातला तमाम मराठा आज वाट बघतोय, आशेने बघतोय का आज काहीतरी या मुलांचा निर्णय होईल. पण आजची पण बैठकीमध्ये काही निर्णय झालेला नाहीये. लवकरच थोड्या वेळामध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले समन्वयक या ठिकाणी येत आहे आणि एक असा निर्णय आम्ही घेणार आहोत. आम्ही काही शांत बसलेलो नाही. आता महाराष्ट्रातले सगळे जवळपास 17 ते 18 जिल्ह्याचे समन्वयक आता सध्या ज्या ठिकाणी पोहोचलेले आहे या ठिकाणी संभाजी महाराज पण. नक्कीच देवेंद्र, या संदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून घेणार आहोत. तुर्तास तुम्ही दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद.